हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज आपण बघणार आहोत गुरु पौर्णिमा भाषण मराठी मध्ये। तर चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। सुप्रभात आदरणीय प्राचार्य महोदया, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मला गुरु पौर्णिमावर काही ओळी सांगण्याचा मान मिळाला। सर्वप्रथम मला गुरु पौर्णिमा निमित्त भाषणाची ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वराय, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे रूप। या साक्षात परब्रह्माला माझा नमस्कार असो। असा गुरु महिमा भारतीय संस्कृतीत वर्णन केला आहे। ही गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमे दिवशी साजरी होते। व्यास महर्षींनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला। महाभारत काळातील मोठे विद्वान श्रेष्ठ असे व्यास मुनी होऊन गेले। त्याच्या इतके थोर व्यासंगी ज्ञान संपन्न गुरु अद्याप पर्यंत झाले नाही अशी आपली श्रद्धा आहे। राजा वाचून सेना, शेतकऱ्या वाचून मळा आणि मंगळसूत्रा वाचून गळा, नावाड्याशिवाय नौका, या जशा गोष्टी विसंगत वाटतात त्याप्रमाणे सद्गुरु शिवाय जीवन व्यर्थ आहे। म्हणूनच श्री समर्थांनी सद्गुरु विना जन्म निष्फळ असे म्हटले आहे। विद्या हे एक महान दैवत आहे। विद्यादान करण्याचे महान व पवित्र असे कार्य गुरु करतात। म्हणूनच गुरु म्हणजे ज्ञानाची गंगोत्री, सरस्वतीची अमृतवाणी, सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ, भावी पिढीचा शिल्पकार। गुरु म्हणजे दयाचा सागर, केवळ लोकांच्या कल्याणासाठी झटणारा, निस्वार्थी ज्ञान दान करणारा। गुरुविना कोणाच्याही जीवनाचा मार्ग सफल होऊ शकत नाही, कारण दीपस्तंभाशिवाय आपली नौका किनाऱ्याला सुरक्षितपणे पोहोचवू शकत नाही। कोकिळेच्या आवाजात जरी माधुर्य असले तरी कंठ फुटण्यास जसा वसंत ऋतूस यावा लागतो, त्याप्रमाणे मनुष्याजवळ ज्ञान उपजत असले तरी ते फलद्रुप होण्यासाठी त्याला सद्गुरूपासून चालना मिळावी लागते। लोखंड जसे परिसाच्या स्पर्शाने सुवर्ण बनते, त्याप्रमाणे गुरुच्या ज्ञानदानाने शिष्य कृतार्थ होतो। गुरु म्हणजे ज्ञानाचे पीठ। या दिवशी गुरु पूजन करणे म्हणजे सत्याचे ज्ञानाचे पूजन करणे होय। गुरु सारखा पाठीराखा असला तर शिष्याला जीवनात मार्ग सापडतो। गुरुची सुरुवात आई वडिलांपासून होते। आई ही प्रत्येकाची सर्वात मोठी गुरु आहे। आपल्या बाल मनावर अनेक चांगले संस्कार रुजवते। कितीतरी चांगल्या बाबींचे ज्ञान, चांगले विचार व सदाचार आपल्या मनावर बिंबवते। आपण अज्ञानाचे सज्ञान तिच्याच तालमीत होते। प्रेम, वात्सल्य या गुणांचा वारसा आपण तिच्याकडूनच उचलतो। महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार व समाजाचे खरे गुरु होते। जगातील महान साहित्यिक तत्ववेत्ता म्हणून व्यासांची कीर्ती आहे। व्यास मुनी शिष्यांना मौनातून ज्ञान द्यायचे। व्यासांनंतर जो शिष्य संप्रदाय तयार झाला, त्यांना गुरु पौर्णिमेच्या दिवशी हा अधिकार देण्यात आला की त्यांनी मौनाऐवजी मुखवाणीतून शिष्याला ज्ञान द्यावे। तेव्हापासून गुरु पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा सुरू झाली। त्या दिवशी गुरुप्रती आपले कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपूजन करून गुरु दक्षिणा देतात। अर्थात हे सर्व शिष्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठीच असते। गुरु पौर्णिमेच्या दिवशी
गुरुतत्व हजार पटीने कार्यरत असते, म्हणजे इतर दिवशी गुरूंसाठी काही केल्याने जो फायदा होतो त्यापेक्षा गुरु पौर्णिमेला हजार पटीने फायदा होतो, हे या दिवसाचे महात्म्य आहे। वैदिक काळापासून गुरुबद्दलचा आदर आपणास दिसून येतो। राज्यकर्ते जे महाराजे देखील गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय राजकारण करीत नसतात। भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहे। जनक याज्ञवल्क्य, शुक्राचार्य जनक, कृष्ण सुदामा संपेदनी, विश्वामित्र राम लक्ष्मण, परशुराम कर्ण, द्रोणाचार्य अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे। गुरुबद्दलचा आदर करणं यांच्या उदाहरणात देता येईल। गुरूंची झोप मोडू नये म्हणून स्वतःची मांडी भुंग्याने पोखरून काढली तरी जराही हालचाल न करता सर्व वेदना सहन केल्या। त्या केवळ गुरुबद्दलच्या आदरापोटीच समाजात गुरुचे स्थान अतिशय उच्च आहे। म्हणूनच भारतात गुरुची महती राहावी म्हणून गुरु पौर्णिमा साजरी करतात। निसर्ग हाही एक गुरुच आहे। त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे निसर्ग। निसर्गातील नद्या, पर्वत, झरे, धबधबे, दऱ्याखोऱ्या, वली, फळे, पाऊस, सरोवर, वृक्ष हे आपणास निश्चलता, गांभीर्य, परोपकार, सहिष्णुता शिकवतात। निसर्ग हा जणू महान जादूगारच। त्याच्याजवळ ज्ञानाचा अपार खजिना आहे। निसर्गातून आपल्यावर कितीही तरी चांगले संस्कार घडतात, पण त्यासाठी सर्वांनी निसर्गोपासना करायला हवी। वृक्ष, वेली, फुले, फळे यापासून शीतलता, जमिनीपासून दृढ निर्धार असे कितीतरी संस्कार आपण निसर्गातून घेऊ शकतो। आज संस्कृतीचे अवमूल्यन मोठ्या वेगाने होत आहे। गुरु अर्थात शिक्षकाने वर्गात अपमान केला किंवा अभ्यासाबद्दल विचारले तर वेळ प्रसंगी त्या गुरुला किंवा शिक्षकाला मारहाण सुद्धा केली जाते। अशा परिस्थितीमध्ये मुलांना गुरु आणि त्यांचे महात्म्य यांचे ज्ञान मिळणे आवश्यक असते। त्यामुळे प्रत्येक घरात, शाळेत, शैक्षणिक संस्थेमध्ये गुरु पौर्णिमा साजरी झाली पाहिजे। यासाठी हा लेखन प्रपंच गुरुविषयीचे सार खालील दोन ओळीत आपल्याला सापडेल। गुरु समान कुणी नाही सोयरा, गुरु विन नाही थारा, गुरु निधान गुरु मोक्ष, गुरु हाच आपुला आसरा, गुरु हाच आपुला आसरा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।